पुढची बातमी अतिशय महत्वाची आहे. सध्या महाराष्ट्रभरात भिंतींना धुमाकूळ घातलाय, असाच एक प्रकार घडलाय. पाहूयात. न्यायालयात न्याय मागण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या वाहनांवरती भिंत कोसळली, त्यात 8 वाहनांचे नुकसान झाले. त्यामुळे त्यांना निसर्गानं केलेल्या या अन्यायाचा सामना करावा लागला. अचानक भिंत कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मध्ये वकिली व्यवसाय करतो. रात्री सततधार पाऊस चालू होता आणि त्या पावसामुळे ही पंचायत समितीची जी भिंत आहे त्याच्यामध्ये पाणी मुरून अचानक कोसळून गेली आणि त्या बाजूला पक्षकार जिथं आशील आलेले आहेत त्यांच्या गाड्याचं नुकसान झालेलं आहे. बरं झालं ते देवाची करणी नारळात पाणी, त्याप्रमाणे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. परंतु त्या गाड्याचा जो नुकसान, जो प्रश्नार्थक चिन्ह म्हणून थांबलेला आहे, जे न्याय मागायसाठी आलेले आहेत त्यांच्याच गाड्याचं नुकसान झालेलं आहे आणि कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. परंतु ती भिंत लवकरात लवकर बांधावं आणि त्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी ह्यांच्या अर्जाची कुठेतरी दखल घ्यावी अशी अपेक्षा वकील बांधवाकडनं. आज रोजी मी इथे कोर्टाच्या कामानिमित्त हिंगोली शहरामध्ये आले असताना बाजूच्या परिसराची चांगली बांधकाम नसलेल्या दर्जाची भीत आहे. 5-25 मोटरसायकल पडलेली आहे. तरी यांच्यावर योग्य कारवाई करून गाड्याचा आमच्या घरी तुमच्या गाडीचं काय नुकसान झालेलं आहे? माझ्या स्वतःच्या गाडीच्या समोरचा पूर्ण शोध तुटलेला आहे. जवळपास आज माझ्या गाडीचं 20-25 हजार रुपये नुकसान झालेलं आहे.